मराठा आरक्षण समर्थकांनी मंगळवारी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्याबाहेर आंदोलन केलं. या आंदोलनावरून आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरींना सुरुवात झाली आहे. बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट. आरक्षणाचा वाद मातोश्रीच्या दारात. मराठा ठोक मोर्चा, शिष्टमंडळ आणि उद्धव ठाकरेंची भेट. रमेश केरे पाटील भाजपचा माणूस, अंबादास दानवेंचा आरोप. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांनी मातोश्री बाहेर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली. पोलिसांनी रोखल्यानं आंदोलक आक्रमक झाले होते. आंदोलनानंतर मराठा ठोक मोर्चाच्या शिष्टमंडळाची उद्धव ठाकरेंनी भेट घेतली. तुमच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा हे विचारण्यासाठी आम्ही उद्धव साहेबांच्या ठिकाणी घरी आलेलो आहे. इतर नेत्यांच्या घरी पण जाणार आहात का आपण? उद्या आमचं शरद पवार साहेबांच्या घरी आंदोलन आहे, सर्वपक्षीय. मग मुख्यमंत्री असू द्या, दोन उपमुख्यमंत्री असू द्या, या सगळ्यांच्या घरासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आंदोलन आज या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि समाप्ती एकनाथ शिंदे साहेबांच्या बंगल्यासमोर होणार आहे. दरम्यान मातोश्री बाहेर आंदोलन करणारे रमेश केरे पाटील हे भाजपचे असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला. तर उद्धव ठाकरे हे आरक्षणाचे मारेकरी आहेत असा खोचक टोला बावनकुळेंनी लगावला. रमेश केरे पाटील भाजपचा माणूस आहे, तुम्ही मंत्रालयाजवळ पहा, विखे बिकेचेच बॅनर लावत असतो, तो राजकारणच केलं जात आहे ना. माझं मत असं आहे की सरकारने भूमिका घ्यावी, तिला आम्ही पाठिंबा देऊ असं आम्ही सांगितलेलंच आहे ना. सरकार उद्धवजी ठाकरे साहेब थोडी सरकारमध्ये आहेत, त्यामुळे ते भूमिका घेणार आहे. यांना ते डोक थोडस असलं पाहिजे की त्यांनी जाऊन तिकडे विधान भवनात गेलं पाहिजे, वर्षावर गेलं पाहिजे. जे मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत ते लोकांना का भेटतील? त्यांना लोकांना भेटायला त्या ठिकाणी काही तर नाक पाहिजे. त्यामुळे मला वाटतं उद्धव ठाकरे हे कधी मराठा आरक्षणाच्या बाजून नव्हते, ते कधी राहणारे नाही. मातोश्री बाहेर आंदोलन करणारे हे केरे पाटील नेमके आहेत तरी कोण, त्यावर एक नजर टाकूया. केरे पाटलांनी मराठा क्रांती ठोक मोर्चा या नावानं आंदोलन सुरू केलं. परळीतून आंदोलनाला सुरुवात केली. संभाजीनगर आणि मुंबईमध्येही अनेक आंदोलनं केली. केरे पाटील सत्ताधारी पक्षांचे निकटवर्ती असल्याची चर्चाही आहे. आंदोलनातील आरोपानंतर आत्महत्येचाही प्रयत्न त्यांनी केला होता. दुसरीकडे या आंदोलनावरून मनोज जरांगे पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल केला. मराठ्यांचं आंदोलन कुठेही सुरू नाही, फडणवीस दरेकरांकडून आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला. तर जरांगे ठाकरेंचे प्रवक्ते असल्यासारखं बोलत असल्याचा पलटवार प्रसाद लाड यांनी केला. पण अभियानात दरेकरच्या गुतून ट्रॅपमध्ये जाऊन आंदोलन करणं म्हणजे मराठ्यांच्या आंदोलनात फूट पाडणं, याचा अर्थ असा होतो. आज तर साक्षात मनोज दादा तुम्ही तर उद्धव ठाकरेंचे प्रवक्तेच झाल्यासारखं बोललात की हे मराठा समाजाचेच नाहीत. अंबादास दानवे विरोधी पक्षनेते म्हणतात की हे मराठाच नाहीत. आता मराठा कोणी राहायचं, मराठा कोणी व्हायचं, मराठा कोण ठरवायचं ह्याचा ठेका तुम्हाला दिला गेला आहे. आपल्या मागण्यांसाठी आंदोलनं नेहमी सत्ताधाऱ्यांसमोर केली जातात, मात्र केरे पाटलांनी उद्धव ठाकरेंच्या अंगणात आंदोलन सुरू केल्यानं चर्चा तर होणारच. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.